सो हे गाईज व्हॉट्स अप एव्हरीबडी. सो गाईज आम्ही परत एकदा आलोय नवीन ब्लॉग घेऊन. हे बघा महर सिटी आणि हे आमचे वासरूस वासरूस की मस आणि आरेडूस आणि एक मस हा मस. ओके, तर आज आम्ही जातोय आमच्या इथे कवटीला एक धबधबा आहे तिथे जातोय आणि आज आम्ही बघू भिजणार कपडे आणि घेऊन आलोय. तर आज आमच्या सोबत आणि एक मित्र आहे आमचा यश म्हणून कुडालचा बाबू कुडाळचा बाबू. तो आता काय करतोय माहित नाही, तो आता उशीर करेल कारण की त्याची सवय आहे ती. आला आला बाबू आला पाटील लाला बाबू साहेब अर्धा तास झाला हो इथे वाट बघून काय म्हणायचं. तर आता आम्ही नेरूर जकातीवरती आलोय आणि जकातीवरून आता आम्ही इथून लेफ्ट घेणार आहोत. आमच्या बरोबर आमचा मित्र आहे यश. वेलकम टू द क्लब. जो तुम्हाला पुढच्या ब्लॉग्स मध्ये काही दिसणारच आहे कारण तो अजून बरेच महिने तरी सध्या इथेच आहे. काय रे तो सगळं सोडून आलाय. काम सोडलं तर आता इथून आम्ही लेफ्ट घेतोय दुनियादारी. यश बाबू कसं वाटतंय आमच्या ब्लॉग मध्ये येऊन? कोणता ऋतू चालू आहे? माझा ऋतू सध्या चालू आहे विंटर्स. तर काही जाता आम्ही इथे नेरूर या गावात थांबलोय. तरी मला तर एवढं असं वाटतंय ना की आज आम्ही दिवस जो चूज केलाय धबधब्यावरती आणि तो एकदम परफेक्ट आहे. म्हणजे परफेक्ट जरी नसला तरी देवानी परफेक्ट केला. एवढा छान वातावरण झालंय. आता थोड्याच वेळात पाऊस पडणार आणि एकदम शांत थंड वातावरण झालेलं आहे. तर आता इथे खायला घ्यायला गेलाय यश आणि धनु दोघे जण. ते आले की आता आम्ही पुढे निघणार आहोत. मी काय अजून माहिती नाही, आम्हाला बघायला पाणी असायला पाहिजे तरच मजा येणार. कपडे बिपडे घेऊन तर आलोय आम्ही, बघू आता. आता आम्ही फायनली पोहोचलोय कवटी या गावात. आता इथून आम्ही येणार आहोत. हा लेफ्ट दिसतोय रस्ता, इथून आम्ही वरती जाणार आहोत आणि स्ट्रेट गेल्यानंतर पुढे गावात रस्ता जातो. तर हा रस्ता एकदम छोटा आहे, जंगलातून जातोय पण पुढे जाऊन एका एंड पॉइंटला गाडी थांबवावी लागणार आपल्याला आणि परत ट्रेकिंग. पाय मोडून हातात यायला हवे तरी ट्रेकिंग. काळोख पडलाय एकदम कारण संध्याकाळचे 5 पण वाजले नाहीयेत अजून, पण एकदम पावसाने भरलेला आहे त्यामुळे पाऊस कधी पडेल सांगता येत नाहीये. आता अरे बघा आमदारकीला 3 उमेदवार आणि उमेदवार. आता आम्ही निघालो आहोत धबधब्याजवळ. पाऊस खूप आहे आणि तर आता हे दोघं छत्रीत न येतात. मी असाच भिजत चाललोय आणि आहे ना, बाकी आता बघूया पुढे जाऊन पाऊस थांबतोय की नाही. हे कोणाचं तरी घर आहे इथे छोटस आणि इथून आम्ही या पायवाटेने चालत चाललोय धबधब्याजवळ. पाऊस खूप थंड कार एकदम पडतोय. जायची इच्छा तर नाही पाण्यात भिजायची पण मजा येते भरपूर. ते खूप जोरात घडघडत आहे एकदम, वीज आणि पडत आहेत. आणि तो बघा भाऊ आमचा भी आला, मोबाईल माझ्याकडे देऊन गेला पुढे. आणि हे बघा दोघे जण शेअरिंग इज केअरिंग. आणि ते जातोय जंगलाच्या मध्येचून. आमच्या कोकण मध्ये सगळंच जंगलात आहे, जंगलाच्या बाहेर काय नाही. पाहिजे तर जंगलात या, ए पाहिजे तर जंगलात या. वॉटरफॉल हो वाव. हे बघा हे बघा वॉटरफॉल. हा बघा बघू शकतात तुम्ही. हा हे वॉटरफॉल इथेच पाणी एवढं नाही. आता बघू पुढे. आहे पाणी खूप आहे.
हे बघा वॉटरफॉल. पाणी नाही जास्त. ठीक आहे चला, भिजण्यालायक पाणी आहे. होय मध्ये भिजण्यालायक पाणी आहे. आता पावसाळा गेल्यामुळे थोडं पाणी कमी आहे. पावसाचं जास्ती असतं पाणी, पण काय ना आम्ही ह्याच्यात अंघोळ करू. ओके, तुम्ही बघू शकता जंगलाच्या मध्ये एकदम सगळं. कोण नाही ते जंगलात जंगल, जंगलात जंगल. हे धबधब्याचं पाणी इथून वाहून सरळ गावात जातं आणि केवढं खडखडते तुम्ही ऐकतच असाल. पूर्ण आवाज कॅप्चर होतो. अशी वाट आहे, ट्रेक करायला लागतं थोडा आणि खूप मजेशीर आहे. एकदम एकट्यात धबधबा आहे म्हणजे तिथे कोणीच नसतं. आता आम्ही आमच्या गाडीजवळ पोहोचलोय. आता आम्ही इथून निघतोय. आता आम्ही काहीतरी खाणार गरम गरम वडापाव, कारण पाऊस पडतोय. आणि मग आम्ही आमच्या घरी जाणार पावसात वडापाव खायचं. तर आज आम्ही गेलो होतो कुडाळ कवठी गावात. तिकडे खूप छान धबधबा होतो, तुम्ही आता पाहिलाच असेल. जर तुम्हाला तो धबधबा आवडला असेल तर तुम्ही त्या धबधब्याला नक्की व्हिजिट करा, कारण तो धबधबा खूप एकट्यात आहे. तुम्ही तिकडे शांततेत आपला टाइम घालवू शकता आणि छान एकदम जंगलात, म्हणजे एवढं त्याचं पाणी शांततेने पडतं, त्याचे जंगलाचे सर्व आवाज, तुम्ही पक्ष्यांचे आवाज महसूस करू शकता. सर्व खूप नेचरच्या जवळ आहे. तर तुम्ही नक्की एकदा त्या धबधब्याला भेट द्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.